नमस्कार, मी पंजाबडे हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगली धामणगाव तालुका शिवडी जिल्हा परभणी. आज आहे 29 जून 2023. आज आहे आषाढी एकादशी, पंढरपूरची यात्रा. तर आज आषाढी एकादशी निमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज देत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आपण राज्यामध्ये 25 जूनपासून राज्यामध्ये भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्याचे पेरणे देखील होणार आहेत असा अंदाज दिला होता. आणि त्यामध्ये एक असा अंदाज सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला की सर्व शेतकऱ्यांना 27-28 जूनला सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन पेरायलेली दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे 29 जून, तर 29 जूनला आज पंढरपूरची यात्रा आहे. तर पंढरपूर भागामध्ये म्हणजे आज रात्रीच्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. पण पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे की सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे यात्रा परतल्याच्या नंतर म्हणजे 2 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत सोलापूर जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बी इथे राज्यात आज आहे 29 जून. 29 जून म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबई तसेच नाशिक, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी तसेच पुणे या भागामध्ये सगळीकडं आज थोडा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात द्यायचा. पण त्याच्यानंतर उर्वरित राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणजे तो पाऊस म्हणजे 1 तारखेपर्यंत म्हणजे आज 29, 30 आणि 1 तारखेपर्यंत विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये भाग बदलत पडणार आहे. पण कोकणपट्टी आणि मुंबई, उत्तर महाराष्ट्रामध्ये तिकडं जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जुलै महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना खंड काही पडणार नाही. जुलैच्या म्हणजे पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जवळजवळ 15 जुलैपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे, खंड काही पडणार नाही. सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या 15 जुलैपर्यंत होऊन जातील म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि इतर राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 2 जुलैपासून ते जवळपास म्हणजे 8 जुलैपर्यंत 2 जुलै ते 8 जुलैमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. सर्व शेतकऱ्याची म्हणजे त्या पावसावर पेरणी देखील होणार आहे. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर त्यांची पेरणी, सर्व शेतकऱ्याची पेरणी जवळपास 15 जुलैच्या आज होऊन जाणार आहे म्हणून हे लक्षात येतं. काय झालं होतं, चक्रीवादळानं मान्सूनला काय झालं, थोडा अडथळा निर्माण केला होता. पण परिस्थिती अशी असते की चक्रीवादळ आल्याच्या नंतर म्हणजे परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी खूप दिवस लागतात म्हणून पण तरी पण ही करता परिस्थिती 25 जूनपासून पूर्वपदावर आली. म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगतो की पाऊस खूप पडणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाड्यात देखील म्हणजे पाऊस पडणार आहे. सगळ्याच्याच पेरण्या होणार आहे, आता देखील पेरण्या चालू झाल्यात म्हणजे सगळीकडे पेरण्या चालू झालेल्या आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो 29 जून 30 जून आणि 1 जुलै म्हणजे कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र, पुणे या भागा आणि तसेच सातारा सांगली या भागामध्ये पाऊस असणार आहे. त्याच्यानंतर हा पाऊस विदर्भ, पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे म्हणून हा अंदाज घ्यायचो. पण 2 जुलैपासून ते 9 जुलैपर्यंत विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाड्यात सगळीकडे दररोज भाग बदलत सरीवसरी पडत राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांचं अंदाज दिला जाईल.